विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी आषाढी एकादशीच्या यात्रेवर कडक निर्बंध लावल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर ताशे रोडले वारकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार हे कान असूनही बहिरेपणाची भूमिका घेत असल्याचं सांगत दरेकर यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधलाय सरकारवर टीकास्त्र सोडताना दरेकर म्हणाले की वारकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा भूमिका मांडली परंतु हे सरकार देव का नसून बहिऱ्यासारखे करत आहे किंबहुना या सरकारच्या संवेदनाच गोठले आहेत हे संवेदनशील सरकार असते तर आमची मंदिरे देवदेवता टाळ्यात आणि कुलुपात राहिली नसती यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देवधर्म सर्व काही बासनात गुंडाळे आहे जे मंदिरांना टाळे लावू शकतात त्यांना वारकऱ्यांची किती काळजी असणार आम्ही सर्व नियम पाळू असे वारकरी सांगत होते मात्र सरकारचं धोरण मात्र आम्हाला हवे तसेच आम्ही वागू असंच सरकारचं वागणं आहे यावेळी दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला नानांच्या नाना तऱ्हा असतात नाना, नाना सकाळी एक बोलतात दुपारी दुसरेच बोलतात आणि संध्याकाळी विड्रॉ होतात यामुळे त्यांचं वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूर अक्लूज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केलंय